नमस्कार सलाम वेलकम सत्रीकाल मी तुमचा मित्र मी तुमचा भाऊ आर आर जे मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आर आर जे इन्फो चॅनलवरती मित्रांनो हे माझा फर्स्ट व्हिडिओ जे मी आज करत आहे मराठीमध्ये हिच्या अगोदरच्या माझे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला सगळे हिंदीमध्ये आहेत आज मी विचार केला की आज मराठीमध्ये एक व्हिडिओ तयार करूया तुमच्या सर्वांसाठी आपल्या इथं लोकांच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे भरपूर गोष्टीमध्ये त्यांनी कन्फ्यूज राहिले आहेत की आणि त्यांना काय वाटते की एम आर जॉबमध्ये लाईफ नाही आहे आणि एम आर जॉब म्हणजे काय असते हे एम आर जॉब उपयोग नाही एम आर जॉब करून राह नुसतं इकडे तिकडे फिरावं लागतं आहे हे लागते पगार नसतोय आणि पगार वेळेवरती येत नाही असा ऐकायला भेटले आणि कमिशन बेसिसवरती काम करावं लागते संध्याकाळ पण नुसतं फिरावं लागतं आहे ह्यावं लागतंय त्यावं लागतं आहे अरे हाव त्यामध्ये त्यांना ह्या लोकांना ते माहीत नसते गोष्टी की एम आर जॉबमध्ये एक्झॅक्टली पगार किती असते त्या लोकांना जर कळलं की एवढा पगार असते तर त्यांचे डोळे असं ओपन होतात त्यांना वाटतं आणि एवढं पगार त्यांना शॉकिंग वाटतंय पण लिटरली दो मित्रांनो लोकांच्या म्हणण्यावर जाऊ नका खरोखर ह्या फील्डमध्ये पैसा आहे लाईफ आहे तुम्ही जर ह्या जॉबला एन्जॉयमेंट करत करत राहिला तर एम आर जॉबसारखं मला असं वाटतं आहे बिकॉज मी पण ह्या प्रोफेशनमध्ये आहे गेल्या किती वर्षापासून मी जॉब करत आहे आणि एन्जॉय करत आहे मला ना असं आता बसतो ना मी एक ठिकाणी तर नको वाटते बसायला असं वाटतं जाऊ बाहेर संडेला तर मी लिटरली बाहेर गाडी काढतो आहे आणि फिरून येतो चक्कर मारून येतोय कारण का त्याशिवाय मला करमतच नाही आहे बसून मला बसायची सवय नाही आहे ना का मार्केटिंग जॉबचा माणूस आहे मी तर मला मार्केटमध्ये फिरायला चीज सवय लागल्या तर तुम्ही जेवढं एन्जॉय कराल ना ह्या जॉबला तेवढं तुम्ही एन्जॉय करत करत तुमची ग्रोथ घेत राहणार ह्यामध्ये ग्रोथ आहे पैसा आहे भरपूर गोष्ट आहे आणि राहिली गोष्ट पॉलिटिक्स अँड ऑल थिंग कुठं नाही आहे कुठल्या जॉबमध्ये नाही प्रत्येक जॉबमध्ये असते ना काय ना काहीतरी आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणे आणि ग्रोथ घेत राहणे लोकांच्या ऐकण्यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं ते बघा जर तुम्हाला एम आर फील्डमध्ये यायचं आहे तर बिंदास या ना का घाबरताय कुणाला घाबरताय आणि असं नाही आहे किती तर माझे मित्र आहेत किती तर लोक आहेत जे आज एम आर जॉब करून स्वतःचा फ्लॅट घेतले बंगलोर घेतले एक अदर बिझनेस स्टार्ट केलेला आहे गाडी आहे कार आहे काय नाही आहे सर्व काही आहे फक्त हा एवढं आहे की ह्यात उन्हामध्ये फिरावं लागतंय पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये फिरावं लागतंय थंड थंडीमध्ये फिरावं लागते तर प्रिकॉशन घेऊन आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागत्या मित्रांनो जर पैसा पाहिजे असेल तर एम आर जॉब इज ऑल्सो व्हेरी व्हेरी बेस्ट जॉब ह्यात काही डाऊट नाही आहे तुम्ही येऊ शकता ह्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू शकताय आणि मित्रांनो कसं असतंय की लोकांचं ऐकण्यापेक्षा तुम्ही ह्या फील्डवरती या हे फील्ड जॉईन करून बघा तुम्हाला पटलं तर करा नाही तर सोडून द्या कोण सांगतो तुम्हाला करायला कंटिन्यू दोन महिने तीन महिने करा नाही पटतं तर सोडून द्या तुम्हाला जिथं जायचं मग तिकडं जावा पण तुम्हाला जर ह्याच फील्डमध्ये यायचं तर तुम्हाला शंभर टक्के हे जॉब आवडणार कोण काही म्हणू दे का जर तुम्ही मार्केटिंग पर्सन बनलेला आहे तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे मी असं म्हणते की तुम्ही मार्केटिंग म्हणजे एम आर जॉब करा भरपूर मार्केटिंग फील्ड आहे भरपूर मार्केटिंग फील्डची जॉब आहेत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकताय जर तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे का का ह्या फील्डमध्ये मार्केटिंग जॉबमध्ये ना टॉम डिक हॅरी म्हणजे ॲरा गॅरा नथू खेरा कोण असे माणसं येत नाही जे कॅपेबल लोक असतात ना तेच हे मार्केटिंग जॉब करू शकतात बाकीचे कोणी करू को शकत नाही आणि जे करतात करता, ते चांगली प्रगती करतात चांगली ग्रोथ घेतात आणि जेणं शक्यच नाही आहे मार्केटिंग जॉब ते लोक मार्केटिंग जॉब करतच नाही आहे दॅट्स इट तर आता मी समजा जर तुम्ही मला म्हटला की भाऊ तुम्हाला मी ऑफिस वर्क सांगतो काम करायला तुम्ही कराल काय मी नाही म्हणणार मला ऑफिस वर्क ऑफिस जॉब मला आवडतच नाही मुळातनं मी बसू शकतच नाही ठिकाणावरती आठ आठ तास नऊ नऊ तास हे प्रत्येकाची लायकिंग डिसलायकिंग आहे मला मार्केटिंग क्षेत्र आवडते म्हणून मी मार्केटिंगमध्ये आहे तर लोकांचं ऐकण्यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं ते बघा आणि तुम्हाला जर खरोखर या फील्डमध्ये प्रगती करायची तर शंभर टक्के तुमची प्रगती होईल फक्त कॉन्स्टंट काम करत राहणे कंपन्या सारख्या बदलायचं नाही ही, ही चूक तुम्ही अजिबात करू नका की सारख्या 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 कंपन्या बदलत राहणे दोन तीन हजार रुपयेकडं बघायचं आणि कंपनी चेंज करत राहणे असं अजिबात करू नका हिनं लॉस तुमचा आहे हिनं लॉस तुमचा आहे बाकी कुणाचंच नाही आहे तर ह्या गोष्टीला तुम्ही जर फॉलो करणार असाल की कंपनी सारखी चेंज करायची नाही आहे आपल्यावरती मतलब कम्युनिकेशन वाढवण्यावरती वर्कआउट करत त्याच्यात तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग नाही आहे म्हणजे तुमचं इंग्लिश वीक, वीक आहे ही गोष्टी वीक आहेत तुम्हाला माहीत आहे मग तुम्हा तुम्ही तिच्यावरती वर्कआउट करण्याच्यावरती तुमची तयारी आहे शिकण्याची तुमची तयारी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमची तयारी आहे तर हंड्रेड पर्सेंट दिस जॉब इज बेस्ट फॉर यू अँड डेफिनेटली यू विल ग्रो आय एम डॅम शोअर मग जर मित्रांनो तुम्हाला ह्या एम आर जॉबमध्ये यायचं आहे तर या कुणाचं काय ऐकू तुमचं मन काय म्हणतो ते बघा आणि ह्या जॉबमध्ये या तुमची शंभर टक्के प्रगती होईल फक्त काम करत राहणे आणि जर तुम्हाला हे माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि काही चुकला असेल तर मला माफ करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एक सपोर्ट मला प्लीज करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज कीप ऑन वॉचिंग बाय बाय टेक केअर